या आहेत प्रियंका अजिनात बोडके, धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या जामच्या शेतकरी। प्रियंका यांनी पॉलीहाऊसमध्ये मल्चिंग पेपरवर आणि ठिबक सिंचनाच्या साह्याने 15 गुंठे मिरचीची लागवड केली। प्रियंका यांच्या पतीचं निधन झालंय, पण तरीही खचून न जाता त्यांनी ही शेती करून दाखवली। मिरचीला बाजारात 40 रुपये किलोहून अधिकचा दर मिळतोय, हे हेरत त्यांनी मिरची लागवड केली। त्यासाठी त्यांना 20,000 खर्च आलाय। सेंद्रिय पद्धतीने मिरचीचं उत्पन्न घेतल्यानं त्यांना येणारा खर्चही कमी झालाय। शिवाय पॉलीहाऊसमध्ये मिरचीची लागवड केल्यानं फवारणीचा खर्च कमी होतो, कमीत कमी पाण्यात भरघोस उत्पन्न घेता येतं। त्यामुळे प्रियंका यांनी मिरचीतून लाखात उत्पन्न मिळवलंय। आपल्या इथं सगळ्यात जास्त म्हणजे पाण्याची कमतरता असल्यामुळं मी शेडनेट घ्यायचा विचार केला। शेडनेट घेतल्यामुळं माझी पाण्याची बचत झाली। शेडनेट घेतल्यावर असं व्यवसायासाठी आपले मिरची टोमॅटो ह्याच्या रोपांकडे लक्ष दिलं, पण त्याच्यातून पण सक्सेस होईना, जास्त हे व्हायला लागलं, नुकसान वाढायला लागलं। त्याच्यामुळं ते बंद केलं। नंतर ढबो मिरची केली, त्यात पण ते पण लॉसमध्ये गेले। आणि नंतर मग आपलं बारकी मिरची करा म्हणून त्याच्यात बारकी मिरची घेतली, त्याच्यामुळं चांगलं हे झालं। आणि स्टार्टिंगला बी पुन्हा पाणी कमी पडल्यामुळं प्लॉट बराच हे झाला, पण त्यातून बी पुन्हा पाऊस पडल्यामुळं चांगलं कमी पाण्यात माझं जास्त उत्पन्न निघलं। आणि आता जोपर्यंत मी 80 ते 90 जोपर्यंत 1 लाखापर्यंत मी उत्पन्न काढलेलं आहे। आणि सगळे ह्या मिरचीची देखभाल मी करते, आणि जास्तीत जास्त उत्पन्न निघलं त्याच्यामुळं मी समाधानी झाले। आणि विशेष म्हणजे ह्याच्यात कमी पाण्यात जास्त मला फायदा झाला। आणि ह्याच्यात आम्ही फक्त एखादा मजूर लावतो आणि सगळं दोघीच करतो, आमच्या दुसरं तिसरं कोणी आम्हाला मदतीला येत नाही। आम्ही बाहेरचे मजूर जास्त लावत नाही, कारण स्वतः स्वतःच्या जीवावर काय कामं केलं म्हणजे जास्त आपल्याला हे राहतं। दुसरीकडं कामं करायला न जाता स्वतःच्या रानात कष्ट केलं ते चांगलं राहतं। कोरोनाच्या काळामुळे मला जास्त काम करायला दगदग होत नाही, त्याच्यामुळं हे उपाय चांगला सुचला। आणि कमी पाण्यात जास्त उत्पन्न निघाल्यामुळं आणि जास्त जास्त हे होते ह्याच्यात शेडनेटमध्ये चांगली मिरची आली आणि चांगलं फळ पण आलं, त्याच्यामुळं माझी हाजरी माझ्या घर बसल्या म्हणजे माझ्या रानात राबून मला ती माझी हाजरी भेटती, त्याच्यामुळं मी ह्या मिरची चांगले झाल्यामुळं काही वाटत नाही मला आता। या अगोदर प्रियंकांनी ढोबळी मिरचीची लागवड केली होती, परंतु त्यातून त्यांना फारसं उत्पन्न मिळालं नव्हतं। मात्र त्यांनी हार न मानता हिरव्या मिरचीची लागवड केली आणि त्यांना चांगला नफा मिळालाय। पतीच्या निधनानंतर खचून न जाता मोठ्या धीरानं त्या यशस्वीपणे शेती करतायत, त्यासाठी त्यांना आई आणि भावाची मदत होते। यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या योजनेतून पॉलीहाऊससाठी मदत घेतली आहे। पॉलीहाऊस उभारून त्यामध्ये त्या यशस्वी शेती करतायत। ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आणि पॉलीहाऊसमुळे कमीत कमी पाण्यात कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी फवारणीत जास्तीत जास्त उत्पन्न घेता येतं हे त्यांनी दाखवून दिले। लोकमतसाठी धाराशिवहून रामेश्वर शिंदे यांचा हा रिपोर्ट।